जर आपण बघितलं तर आपल्याला काय चित्र दिसतं बरोबर? ओबीसीचे जेवढे नेते आहेत त्या सगळ्या नेत्यांना वारंवार जेलमध्ये टाकायची भीती दाखवली जाते. मग लालू असेल, मुलायम असेल, आपले भुजबळ साहेब असतील, आणखी मुंडे साहेब तर आहेत नाही, तर ओबीसी नेत्यांना, बहुजन नेत्यांना वारंवार जेलमध्ये टाकण्याची भीती दाखवली जाते. कल्याणला आम्ही 2 दिवसाची शक्तशाल ओबीसी परिषद घेतली. कल्याणला उद्घाटक होते माननीय छगन भुजबळ साहेब. 2 दिवसाची परिषद होती, उद्घाटन भुजबळ साहेबांनी केलं आणि मी 2 दिवसाचा अध्यक्ष होतो त्या परिषदेचा. तर भुजबळ साहेबांना मी सांगितलं की जेव्हा निमंत्रण द्यायला गेलो होतो आम्ही, तेव्हा ते म्हणाले की मला आता ओबीसीमध्ये काम करू देत नाही, कारण ते सांगतात की तुम्हाला जेलमध्ये टाकलं. मी कार्यक्रमात भुजबळ साहेबांना सांगितलं, माझ्या भाषणातून सांगितलं की जेलमध्ये जायला तुम्ही घाबरू नका. ओबीसी नेत्यांना ते फक्त घाबरवतात, कारण त्यांना माहीत आहे की ओबीसी नेत्याला जेलमध्ये टाकल्यानंतर त्याचे काय परिणाम होतात. लालू प्रसाद यादव यांना जेव्हा जेव्हा जितक्या वेळा जेलमध्ये टाकलं, जेलमधून बाहेर निघाल्यानंतर लालू प्रसाद यादव तुप्पीने तुप्पीने मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग ओबीसी नेते झाले आणि आज ते एवढे मजबूत ओबीसी नेते आहेत की ते आता म्हणतात की पुढचा प्रधानमंत्री आता मीच होणार. त्यामुळे जेलमध्ये टाकल्यानंतर त्याचे उलट परिणाम होतात हे सत्ताधाऱ्यांना माहीत आहे, जातीवाद्यांना मनवाद्यांना माहीत आहे. त्यामुळे मी भुजबळ साहेबांना सांगितलं की तुम्ही स्वतःला का फडणवीस सरकारला सांगा की मला किमान 5-7 दिवस तरी जेलमध्ये टाकू दे, म्हणजे मग बाहेर निघाल्यानंतर मी मोठा ओबीसी नेता म्हणून बाहेर येईल. तर नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची भीती दाखवतात, कार्यकर्त्यांना दहशत दाखवतात, एखादा कार्यकर्ता ऐकत नसेल तर त्याला गोळ्या घालून ठार करून टाकतात. हे ओबीसीमध्ये जागृती होऊ नये याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये षडयंत्र राबवलं जात आहे. लक्षात घ्या, ओबीसीमध्ये जी राजकीय जागृती झाली ती खूप मोठ्या प्रमाणात झाली. कारण मी मगाशी म्हटलं की हत्ती आहे पण धोके नाही, 52% ओबीसी आहे, पण हा जर जागृत झाला तर त्याचे काय परिणाम होतात हे मनोवाद्यांनी लक्षात घेतलेलं आहे. मंडल आयोग लागू होण्याच्या पूर्वी